मित्रांनो, आज आपण मराठी म्हणीचा अर्थ पूर्ण कसा करतात ते पाहू, बरोबर? मग तुम्हाला मराठी म्हणी मी शिकवली आहे अगोदर, आता तुम्ही मराठी म्हणीचा अर्थ सांगायचा आहे मला. मग आपली पहिली म्हण आहे, आंधळ दळते पीठ खाल्ले सांगते. मूर्ख आहे का तू अशी म्हण आहे का ते? आंधळ दळते कुत्र पीठ खाते. तर आता आपण दुसरी म्हण पूर्ण करूया. हा मूर्ख विद्यार्थी आहे, याने काहीच जमत नाही, याने चुकीची म्हण सांगते. आता तू बरोबर सांगशील बाळा, मला सांग. एक ना धड डोकेच नाही, तिथं त्याच्यापेक्षा बी गेला नाना. एक ना धड भराभर चिंद्या अशी म्हण आहे बाळा ते. तुम्ही शिका, अभ्यास करा रे जरा. आता आपण तिसरी म्हण शिकणार आहोत. तर मला सांगा, आंधळा मागतो एक डोळा, कानात भेटतील दोन चाचा. कसं काय रे भो, तुम्ही म्हणता आंधळा मारतो एक डोळा, अरे आंधळा मारतो एक डोळा नाही, आंधळा मागतो एक डोळा, तर देव देतो दोन डोळे, माहित दिले. तर तुम्ही ना, मी ना आता तुम्हाला मराठीच्या म्हणी शिकाडल्या, तुम्ही ना मराठीच्या म्हणीचा पुरा भट्ट्या बोल करून टाकला. तुम्हाला मराठी म्हणी जमल्याशी मला असं वाटतं, तुम्हाला गणिताचे पाढे येत असतील. तर आता तू उठ बरं गण्या, तुला मी गणिताचा पाळा येणार. चाराचा पाळा म्हण बरं बेटा. चारा एक चार, चार दुनी आ, चार त्री चार चोप आ, चारा पंचे चार सत आ, चारा साते चार आठे आ, चार नऊ चार दह आ. मूर्ख कुठला, बैस का रे, असे पाळे म्हणतो तो, येळा कुठला. मित्रांनो, आता आपण आज एबीसीडी शिकणार आहोत, बरोबर? ते एबीसीडी मी तुम्हाला शिकवतो आहे, बरोबर? आता माझ्या मागे तुम्ही एबीसीडी म्हणायची आहे. ए फॉर अभ्यानी माय, ए फॉर अभ्यानी माय. बी फॉर बबनी माय, बी फॉर बबनी माय. सी फॉर चंदुनी माय, सी फॉर चंदुनी माय. डी फॉर दत्तुनी माय, डी फॉर दत्तुनी माय. जी फॉर गगननी माय, जी फॉर गगननी माय. एम फॉर मन्यानी माय, एम फॉर मन्यानी माय. तर मित्रांनो, आता आपण एबीसीडी शिकलेलो आहोत, बरोबर? उद्याच्या दिवशी तुमची शाळा तपासणीसाठी साहेब येणार आहे, तर तुम्ही चांगली तयारी करून ठेवायची आहे, समजलं? हो, शाळा तपासायला येत आहे तर शाळा का आजारी पडली आपली? आजारी पडली बी असेल मग शाळेला युताप झाला असेल. नाही रे, युताप नाही झाला असणार, मला वाटतंय टायफॉइड झाला असेल म्हणून तपासायला येत आहे. काय येडा गेडा झाला, टायफॉइडनी झाला असणार शाळेले, मला तर वाटतं डेंगूच झाला अशी. हो, आधी आपल्या शाळा शेजारी आला बी आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मित्रांनो, बसा खाली. मित्रांनो, मी आज तुमची शाळा तपासायला आलेलो आहे, माहिती आहे तुम्हाला? हो. तुम्ही डॉक्टर आहे का? का बरं रे, काय झालं रे? ते आमच्या सरांनी सांगितलं होतं की तुमची शाळा तपासण्यासाठी येत आहे. अरे शाळा तपासणी म्हणजे लेकरा अभ्यास करता की नाही ते तपासायला आलाय मी. मी का डॉक्टर नाही का? काही शाळा आजारी गिजारी पडली आहे तुमची, येळ आहे का तू? आज मी तुमची शाळा तपासायला आलोय मित्र, हो बरोबर? तर मग आज मी तुम्हाला डायरेक्ट हे एबीसीडीच लिहिले पड्यावर, हे विचारतो म्हणजे तुमची परीक्षा दुसरी घेणार नाही. मला माहिती आहे तुम्ही हुशार लेकरा, दुसरी परीक्षा घ्यायची तुम्हाला काही गरज नाही, बरोबर? मग आता मला सांगा, ए फॉर ओ अंड्या. हे काय रे बाबा, अशी कशी काय एबीसीडी? आता तू सांग बाळा, बी फॉर ओय मोंग्या. हे असं शिकायला तुमच्या मास्टर ना. सी फॉर चोंग्या. डी फॉर डोंग्या. हे काय रे भो? एम फॉर काय रे भो? मन्याची माय. बाप, मी एबीसीडी चे एक अक्षर काढतो, तिच्यातलं मला सांगायचं आहे, मी ज्याला विचारी त्यांना सांगायचं आहे हे. उठ बर बाळा, तू सांग हे काय काढला मी ना. हे मन्याची माय आहे, पण तिचे पाय उलटे आहे. ओ बाप्पा बाप्पा, तुम्ही काय लेकरा रे, कसं काय शिकले तुम्ही, कसं काय तुमच्या मास्तरने शिकाडलाय? तुमच्या शाळेला पुरे झिरो मार्क देतो मी, चाललं मी अडून.